असे बरेच जण म्हणजे प्रत्येकाने काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आता तुम्हीच लोकांनी बातम्या चालवलेल्या होत्या की राष्ट्रवादीला 3 जागा दिल्या. इतक्या दादांत खोट्या बातम्या दिल्या जातात. तुम्हीच तुमची विश्वासार्हता कमी करता. ज्या चॅनलनी दाखवलं ते माहिती घेत नाही, काही नाही, कुठलाही विपर्यास करतात बातम्यांचा. असं नका करू. वस्तुस्थिती सांगा ना. तो अधिकार तुमचा आहे. तुमचं चौथा स्तंभ म्हणून तुमच्या सगळ्यांच्याकडे बघितलं जातं. आणि जरूर त्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्या गेल्या पाहिजे. पण काही IQ बातम्या, टेबल न्यूज हे बरोबर नाही. एवढी नाशिक तुम्हाला कितीदा मी सांगतोय, मराठी भाषेत सांगतोय की उद्या 28 तारखेला आम्ही त्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊ. त्यावेळेस आम्ही ह्याबद्दलचं स्पष्ट चित्र 48 जागांच्या संदर्भातलं महायुतीचं जाहीर करू. का आमच्या अनेक मान्यवर अनेक आम्ही एकमेकाला भेटत असतो. काल देखील सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, मी, बाकीचे सगळे आमचे आमदार, बाकीचे सगळे आमचे मंत्री हे काल भेटून गेले. काल भुजबळ साहेब येऊ शकले नाही, त्याच्याऐवजी ते आज येत आहेत. काल बाकीचे सगळे होते परंतु त्यांना काही काम होतं त्याच्यामुळे काल त्यांना येता आलं नाही. परवा दिवशी ते थोडेसे आजारी होते पण काल त्यांनी निरोप पाठवलं. मी कालच्या ऐवजी आज येतो. आता आज येणार तर आम्ही भेटणार. प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे एक प्रमुख नेते आहे. त्यांची आज निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ताकद आहे. आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे की त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर अनेक उमेदवार हे त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे पराभूत झाले. नाव उदाहरणच द्यायची म्हटलं तर सुशीलकुमार शिंदे असतील, अशोकराव चव्हाण असतील, त्याच्यामध्ये राजेश विटेकर असतील, अशी अनेकांची मी नावं तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये वंचितनं 1,00,000 पुढं मताधिक्य घेतलं आणि त्याच्यातनं ह्या उमेदवारांना फटका त्या बाबतीमध्ये बसला आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांची महाविकास आघाडीबरोबर चर्चा चाललेली आहे. आम्ही तुमच्याच वेगवेगळ्या चॅनलला पाहत होतो आणि त्याच्यातून त्यांचे पण प्रेस कॉन्फरन्स व्हायची ती पण आम्ही ऐकत होतो. शेवटी त्यांनी कुणाबरोबर जाऊन त्यांनी काय निर्णय घ्यावा, संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ज्याला त्याला दिलेला आहे त्यांनी त्यांचा निर्णय ते घेतात. तशा पद्धतीनं निर्णय काय घेतला हे आत्तापर्यंत मला माहीत नाही, कारण मी सकाळी 6:30 बाहेर पडलो. पण शेवटी तो त्यांचा अधिकार. आमची चर्चा चाललेली चर्चा चालून सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करतो. आता उमेदवार उभे झाले, मताची विभागणी झाली तर त्याचा फटका कुणाला कुणाला बसत असतो हे साधं सरळ गणित आहे. नाही आहे, मी माझं काम करतो आणि आमच्या ज्यावेळेस महायुतीच्या बैठका असतात त्यावेळेस त्या बैठकीला मी हजर असतो.